नमस्कार, मैं हूँ नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। बिना ग्राम पंचायत में भाजपा शिवसेना वंचित बहुजन अघाड़ी महायुति के 5 उम्मीदवारों की भारी मतों से जीत हुई है, जिसमें साक्षी किरण भोईर दूसरी बार, भरत कालूराम घटाल दूसरी बार, वहीं जूही मनीष भोईर, अश्विनी महेश भोईर और जयेश अशोक भोईर, इन सभी ने भारी मतों से जीत हासिल की। इन सभी नवनिर्वाचित सदस्यों को जिताने के लिए भाजपा भिवंडी तालुका आदिवासी मोर्चा अध्यक्ष महादेव घटाल, भाजपा ग्रामीण संपर्क प्रमुख विलास गजानन भोईर, भाजपा युवा ग्रामीण उपाध्यक्ष किशन नारायण भोईर, माजी सरपंच शिवराम भोईर, प्रभाकर शांताराम भोईर, माजी उप सरपंच विजेंद्र जाधव का विशेष योगदान रहा। सदस्यों के चुने जाने पर आइए देखते हैं किस तरह लोगों ने आभार माना। ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाड़ी शिवसेना आणि भाजप आम्ही असे एकूण 9 उमेदवार उभे केले होते। 9 उमेदवारांमधून आता आमचा 5 सीट विजयी होऊन आमचा पॅनल विजयी झालेला आहे। सरपंच पदाची माल आमच्या घरात पडणार आहे। मतदारांचे असे शतश आम्ही आभार मानू का तुम्ही जो आम्हाला विश्वास टाकले 5 वर्षांसाठी तो विश्वास ढलून देणार नाही, अशीच आमच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा, आम्ही सर्व जनतेची कामे करणार। उमेदवारांचे नाव साक्षी किरण भोईर, भरत काटाल, जयेश भोईर, अश्विनी भोईर हे विजयी उमेदवार आहेत आमचे। आता ज्या मतदारांनी आम्हाला आमच्या पॅनलला भाजप सेना आणि वंचित आघाडी यांना जो प्रतिसाद दिलेला आहे, आमचा बहुमत आम्हाला या ग्रामपंचायतीमध्ये मिळालेला आहे। पहिले तर मी या मतदारांचा, आमच्या पूर्ण मतदारांचा मी सतत आभारी आहे। अशीच कामं, अशीच विश्वास आमच्यावर ठेवावा। येणारा काल मतदारांच्या मनासारखं या ग्रामपंचायतीमध्ये कामं होतील याच्या आधीही केलेलं आहे। मी असेल विलास भोईर आहे, बाला किंग मेकर आमचा बाला भोईर आहे, यांच्या आमच्या माध्यमातून किसन भोईर, प्रभाकर भोईर हे सगळे आम्ही, आमचा माजी सरपंच आमचे शिवराम भोईर आमच्या खंबीरपणे पाठीशी आहे। आणि आम्ही मतदारांना आश्वासन देतो का जो विश्वास आमच्या पॅनलवर आपल्यावर टाकलेला आहे, निश्चितच त्यांचा भविष्यात कालामध्ये जे आम्ही आमच्या पत्रकामध्ये कामं डिक्लेअर केली होती ती होणारच, हे मी या ठिकाणी मतदारांचा आभार मानून आणि मी मतदारांना एवढे शुभेच्छा देतो। ग्रामपंचायतमध्ये वार्ड नंबर 1 मधून 3 सीट आलेले आहेत, ते प्रचंड मताने विजय झाले आहेत। त्याचप्रमाणे वार्ड नंबर 3 मध्ये सुद्धा 2 सीट आलेले आहेत आमचे आणि प्रचंड मताने विजय झाले आहेत। त्यामुळे या गावावर सत्ता ही आमचीच राहणार आहे, त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे खूप आभारी। थँक्यू। इसी तरह हर खबर को देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। धन्यवाद।